आज आम्हाला जायचं होतं खंडी पॉइंट वॉटरफॉल्सला. हां, वॉटरफॉल्स कारण खूप सारे वॉटरफॉल्स आहेत तिथे, एक से बढकर एक. बट वेळ कमी असल्यामुळे आम्ही जो आहे आता बेंडेवाडी वॉटरफॉल अटेंड करतोय. सो हा जो आहे खूप डिसेंट आणि छान वॉटरफॉल आहे. पुण्यापासून 5-6 तासामध्ये तुम्ही तिथून येऊ शकता. सो मुंबईपासून पण हा खूप जवळ आहे. सो याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि यस, सो लेट्स एन्जॉय इट. कोणतं गाव आहे का काय? सो पुण्यावरून निघाल्यानंतर टाकवेला इथे थांबलो होतो. इथे ब्रेकफास्ट करायसाठी एक आत संग्राम हॉटेल आहे, हे रिकमेंड केलं होतं. मिसळ आणि वडापाव एक नंबर होता. तिथून नंतर आम्ही निघालो, समोर इथे थोडं एक पठार होतं तर फोटो काढण्यासाठी मस्त पॉईंट होता. सो गाड्या इथं पार्क करून थोडा वेळ हे करत होतो. खाली नरम असल्यामुळे जमीन आम्ही तिथे स्टँडला छोटे दगड लावले जेणेकरून गाडी खाली पडणार नाही असं. सर थोडे प्रॅक्टिस करत होते स्टँडिंग रायडिंगची. सो नंतर समोर आल्यानंतर तिथे गाड्या पार्क केल्या आणि इथे काहीतरी हे शेतकरी बियाणं तयार करत आहेत राईसचं. सो नंतर थोडासा वॉक आहे 250-300 meters. थोडंसं आतमध्ये रोडपासून चालत आल्यानंतर तुम्ही वॉटरफॉल्सपर्यंत पोहोचून जाता सहज. सो आम्हाला अगोदर माहिती नव्हतं की हा बेंडेवाडी वॉटरफॉल्स आहे. मी जस्ट याचं लोकेशन वगैरे नोट केलं मोबाईलमध्ये आणि नंतर जेव्हा चेक केलं त्याच्यानंतर कळालं की हा बेंडेवाडी वॉटरफॉल्स आहे. सो हा जो आहे तर आय गेस फर्स्ट वॉटरफॉल आहे खांडी पॉईंटला जाताना. समोर भरपूर वॉटरफॉल्स आहेत पण वेळ कमी असल्यामुळे आम्ही फक्त हाच वॉटरफॉल अटेंड केला. आणि थोडा छोटा वाटतो आहे त्यामुळं पब्लिक वगैरे पण कमी असते. आणि आम्ही ज्या दिवशी आता गेलो होतो त्या दिवशी तर अजिबात गर्दी नव्हती, फक्त वी वर 3 ऑफ अस हियर. कुणीतरी नाव कोरलं आहे स्वतःचं इथे. किती पेशन्स असेल ना ते नाव कोरण्यासाठी. पाण्याचा जो आवाज होता ना खूपच सुंदर, एकदम असं खूप पीसफुल, म्हणजे तुमचं मन असं रमून जाईल असं एकदम शांत आणि एकदम सुंदर असं वातावरण होतं आहे. पावसाळ्याचे दिवस नेमके सुरू झाले आहेत ना, त्यामुळं इथं पाणी कमी आहे आणि पूर्ण उन्हामुळं दगडे तापून तापून त्याच्यावरची जी शेवळ असते तर ती शेवळ पूर्ण निघून गेलेली आहे. त्याच्यामुळं अजून तरी हे पूर्ण असे स्लिपरी झाले नाही. वॉटरफॉल्स दाखवतो तुम्हाला कसं येतं. वॉटरफॉल्स बघायचं आहे. सो ज्या गोष्टीसाठी आपण इथं आलो आहे तो वॉटरफॉल्स तुम्हाला मी दाखवतो आहे. आता बघू तर वॉटरफॉल्स. Boom! Amazing! Let's see this. Aha! Amazing! Wow! It's really beautiful. Kiti rhythm madhe vaato ya. Chalo, let's see some cinematic shot of waterfall.
मला असं वाटतं प्रत्येकाने थोडंसं वेळ काढून हे असे छोटेसे एखादी ट्रिप वगैरे नक्की करायला पाहिजे. पावसाळ्याचे सुरुवातीचे दिवस आहेत आणि इट्स नॉट बिग डील, यू नीड टू जस्ट गेट लिटल बिट आउट, दॅट्स इट. सो खाली भरपूर एक्सप्लोअर केलं, त्याच्यानंतर मी इथून वर निघालो वॉटरफॉल्सच्या खाली आंघोळ करण्यासाठी. हे पावसाळ्याची सुरुवातीचे दिवस असल्यामुळं खूपच अजून खूपच छान वाटत होतं. ते छोटे छोटे ते झाडांना नवीन पालवी फुटत होती. हे ॲक्च्युली पानं आहेत जी नवीन पालवी असते ती. हे जे आहे सेल असते. चला रिवर्स वॉकिंग. ते रिकामे उद्योग उलट चालण्याचा प्रयत्न करत होते इथून. सो जस्ट लिटल फन. मला वाटतं 2-3 पावलं चाललो असेल फक्त. नंतर फायनली मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, ॲक्च्युली बोटचे हेडफोन हे फ्लॅश प्रूफ आहेत, ते घालून जाणार होतो पाण्यामध्ये, बट मोबाईलमध्ये चार्ज नव्हता. स्किप दॅट पार्ट. सो कपडे नव्हते आणले, तर फक्त जे होते अंगात ते डायरेक्ट कपडे घालून गेलो. एनिवे ते वाळून जाणारच होते बाईकवरती. हे ॲक्च्युली शब्दामध्ये सांगणं खरंच अवघड आहे. जे पाणी पडत होतं ना वरतून, दॅट वॉज अ नेक्स्ट लेवल फिलिंग. आय मीन तिथे ॲक्च्युली जस्ट हे एका पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न करत होतो, पण पाणीचं जे प्रेशर होतं हे इतकं जास्त होतं की तिथे थांबणं शक्यच नव्हतं. ते बघून असं कळत नाही की ते पाण्याचं प्रेशर, बट पाणी खूप जोरात येत होतं वरतून. सो फायनली तर हे योगासन केलं, बट साईडला एक दगड होता, सो त्याचा आधार होता थोडा, त्यामुळं करता आलं, नाही तर शक्यच नव्हता एवढा पाण्याचा फोर्स होता. फुल झूम करून शॉट घेतलेला आहे. आय गेस हा माझा फर्स्ट वॉटरफॉल आहे. एन्जॉय करण्यासाठी परफेक्ट वॉटरफॉल आहे, कारण पाण्याचं प्रेशर पण खूप एवढं जास्त नाही आहे की जेणेकरून तुम्हाला पाण्याखाली जाताच येणार नाही. सो इथे थोडेफार फोटोज वगैरे घेतले. सो इथे कॅमेरा ठेवला होता, इतक्या दूर असून सुद्धा याच्यावरती फ्लॅश पडून हे असं हे झालं होतं. इथे मी थोडं योगासन करण्याचा प्रयत्न करत होतो. आय गेस याला शीर्षासन आपलं. सो खूप स्लिपरी असल्यामुळं अवघड होतं, बट फायनली केलं मी. थोडा कॅमेरा लेन्स होता, पाणी क्लिअर केलं आणि नंतर मी थोड्यानंतर थोडंसं पाण्यामध्ये टाइमपास केलं आणि तिथून निघालो. लहान असताना पाण्यामध्ये खेळायला खूप आवडायचं. शेतामध्ये ते दांडांनी पाणी द्यायचे, खूप मजा यायची. नाउअडेज टू सेव वॉटर पीपल स्प्रिंकलर. तिथून निघालो आम्ही. समोर आल्यानंतर सुद्धा मन होत नव्हतं की हे रिटर्न जावं, परत व्हिडिओ घेतला दुरून, कारण ते खूपच सुंदर दिसत होतं. आणि ऑफिसला रिटर्न जायचं होतं, त्यामुळं आम्ही जास्त वेळ थांबलो नाही.
ते वरती पण भरपूर असं छान हे वॉटरफॉल्स. हे मंदिर आहे, छोटंसं गाव आहे, एका बाजूला हे वॉटरफॉल्स आहे आणि इथे एक झाड आहे. कसलं झाड आहे माहिती नाही. आणि इथे जे आहे तर एक डीपी आहे ट्रान्सफॉर्मरच्या बाजूला, इथे गाड्या लावून तुम्ही या रोडनं इकडे असं वॉटरफॉलला जाऊ शकता. सो येतानी पवनचक्क्या वगैरे ज्या आहेत ते पण यांचं दृश्य खूपच भारी होतं. कॅमेरामध्ये झूम केल्यामुळे थोडं क्वालिटी खराब होते, पण या पवनचक्क्यांचा जो व्ह्यू होता ना हा खूपच सुंदर होता एकदम ऑन द वे. सो व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका. जर खूपच आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. थँक्यू.